आपण पाहिलं कशी अनास्था आहे या रुग्णालयाची. शासनाच्या वतीने दरवर्षी करोडो रुपयांचा आरोग्यसेवेवर खर्च होत असतो, मात्र खाजगी रुग्णालयांच्या उद्घाटन समारंभांना हजेरी लावणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अशा गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळच नाहीये असं दिसतंय. आपण अपेक्षा करूयात या विभागाच्या लोकप्रतिनिधींनी निदान आमच्या बातमीनंतर तरी या आजारी रुग्णालयाची तपासणी करावी. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 50 वरील खेड ते सिन्नर या मार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता वेग आला आहे, मात्र हा मार्ग बाह्यवळणाच्या जबड्यात सापडला आहे. शेतकऱ्यांचा विरोध असला तरी राजगुरुनगर शहराच्या बाहेरून जाणाऱ्या बाह्यवळणासाठीची मोजणी पूर्णतः शांततेत पार पडली आहे. पाहूयात सुनील थिगळे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. राजगुरुनगर येथील बाह्यवळणासाठी कित्येक दिवस येथील शेतकरी विरोध दर्शवत आहेत, परंतु प्रशासनाकडून शेतकऱ्याचे कोणतेही म्हणणे ऐकले जात नाही. त्यातच मोजणी अधिकारी व संबंधित खासगी कंपन्यांच्या व्यक्ती जमिनीच्या हद्दीच्या खुणा दर्शवत नाहीयेत. अधिकारी मनमानी पद्धतीने मोजणी करत आहेत. मोजणी करताना शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस नाही की कोणतीही जबाब घेतली जात नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. आम्ही चांडोली गावचे शेतकरी असून आमचं हे तिसऱ्यांदा संपादन झालेलं असून आत्ता जे मोजणी झाली त्याच्यामध्ये सेंटरमधूनच गेल्यामुळं दोन्ही साईडला विभागणी झाली, त्यामुळे आम्ही शेती तर करू शकतच नाही आहे. आणि त्याचप्रमाणे रेटचं जे त्यांनी ठरवलं ते आम्हाला विश्वास त्यांनी तर ठरवलं असून एकदम लोएस्ट रेट आम्हाला दिलेला आहे तो, त्यामुळे आम्हाला तो मान्य नाहीच आहे. आणि दुसरी गोष्ट मोजणी बी जी केली त्या सर्क्युलेशन असं पहिले जे मार्किंग होते त्याप्रमाणे त्यांनी मार्किंगप्रमाणे मोजणी केलेलीच नाही आहे, त्यामुळे आमचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तरी गव्हर्नमेंटने आम्हाला जास्तीत जास्त मोबदला देण्यात आणि राहिली. कित्येक दिवसापासून राजगुरुनगर मंचर नारायणगाव या मुख्य शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे, त्यामुळे खेड ते सिन्नर या 165 किलोमीटर अंतराचे रस्ता रुंदीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आले असताना आता या प्रमुख गावांमधील बाह्यवळणाचा प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधामुळे गेली 2 वर्षापासून रेंगाळलेला दिसून येत आहे. सुरुवातीच्या काळात स्थानिक पुढारी शेतकऱ्यांच्या हितासाठी विरोध करीत होते, परंतु हे पुढारी आणि शेतकरी यामध्ये निर्माण झालेल्या संभ्रमामुळे हा विरोध मावळल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अजूनही कित्येक शेतकऱ्यांनी संपादन व मोबदला मिळण्यासाठीचे अर्ज भरून दिलेले नाहीत, त्यामुळे चांडोली बाह्यवळणासाठी अजूनही विरोध दिसून येत आहे. आजची जी मोजणी झाली याची नोटीस वगैरे किंवा काय नाही लिगली काहीच नाही आहे. यांनी अचानक आजची मोजणी ठरवली आणि त्याप्रमाणे अधिकारी आले, आम्ही होतो सगळे, ते काय त्यांनी आपलं मोजमाप अंदाजाने केलं, योग्य काय केलेलं नाही. ज्या पहिल्या खुणा होत्या त्याच्या व्यतिरिक्त इकडचं तिकडं 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 थोडा दक्षिणेला थोडा उत्तरेला असं त्यांनी मोजणी केलेली आहे. त्यानंतर रेटचे किंवा जे काही आहे हे शेतकऱ्यांना विश्वासात काहीच घेतलेलं नाही. कांताबाट सोशल फार्मा शेजारी जे राहिले त्याचा पण मोबदला देण्यात यावा ही सगळ्या शेतकऱ्यांची आमची विनंती आहे शासनाला. बाह्यवळणासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला रेडी रेकनरच्या तिप्पट व त्यावर 12% व्याजदर देण्यात येणार आहे, परंतु बागायत असलेल्या क्षेत्रासाठी हा दर कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. एकूणच कित्येक शेतकऱ्यांच्या शेताच्या मधोमध रस्ता गेल्याने उरलेल्या क्षेत्राचे आम्ही काय करायचे असा सवाल शेतकऱ्यांसमोर पडला आहे. तहसील कचेरी खेड इथे ह्या शेतकऱ्यांना नोटीस देऊन त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी 15/3/2017 रोजी उपजिल्हाधिकारी बर्गे मॅडम यांच्या समोर तारीख होती. त्यावेळेला त्या नोटीसीप्रमाणे ह्या शेतकऱ्यांना जे भाव दिलेले आहेत, साधारण भाव दिलेला आहे 5,60,000 रुपये गुंठा, तर त्यांनी जो भाव दिलेला आहे तो भाव फार कमी आहे. ह्या जमिनी नॅशनल हायवे आणि राजगुरुनगरच्या लगत असल्यामुळे इथं शहरीकरण कमीत कमी 20 लाख रुपये 15 लाख रुपये गुंठा आज चालू आहे. तरी ह्या शेतकऱ्यांना हा अन्याय झालेला आहे. तरी यांना ह्यांच्या ज्या जमिनी जातात त्याचे जे नुकसान भरपाईची रक्कम आहे ती कमीत कमी 15 लाख रुपये गुंठा मिळावी अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे. चांडोली होलेवाडी भांबूरवाडी येथील मोजणी गेल्या 2 दिवसापासून सुरू आहे. त्यातच तुकाईवाडी व पानमळा येथे मोजणी करून जागा संपादित केल्या त्या ठिकाणी कामही सुरू झाले, परंतु तेथील शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्याने तेथील काम शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे. खेड ते सिन्नर या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी हा मार्ग बाह्यवळणाच्या जबड्यात सापडले असल्याने अजून किती कालावधी लागेल आणि शेतकऱ्यांच्या मर्जीनुसार मोबदला दिला जाणार का, म्हणजे या बाह्यवळणाचा प्रश्न मार्गी लागेल हे पुढील काळामध्येच पाहावं लागणार आहे. सुनील थिगळे, आपला आवाज, राजगुरुनगर.